इंदिरानगर गुलटेकडी भागात लागलेल्या आगीत 3 झोपडपट्ट्या भस्मसात झाल्या असून अग्निशमन दलाने आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे. गुलटेकडी परिसरात असणाऱ्या इंदिरानगर भागात आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सुदैवाने या लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागल्याचा आरोप या आगीत घर जळालेल्या पीडित कुटुंबियांनी केलाय. आत्ता आपण आहोत गुलटेकडीच्या इंद्रनगर या भागामध्ये, जिथे सकाळी आग लागली होती आणि आगीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या आगीमध्ये ज्यांचं घर जळालं होतं असे आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आग कधी लागली आणि कशा प्रकारे पुढची कारवाई कशी झाली? 10 ते 6 साडेदहाच्या दरम्यान आग लागली होती आणि 11:00 दरम्यान पोलीस आले आणि अर्धी आग विझवल्यानंतर मग ते फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या अग्निशामकच्या. त्यानंतर मग सगळं विझवलं आणि ती आग वायरीच्या साफसफाईमुळं लागली होती आणि त्यामुळं मग ते बाकीचे घरं वगैरे सगळी झाली. तर माझ्या मते की हे सगळं वायरी वगैरे नाही का व्यवस्थित सगळं केलं पाहिजे त्यांनी, आणि इथल्या नगरसेवक वगैरे कुणी काही कामाला येत नाही. निवडून आल्यानंतर डायरेक्ट ते 4-5 वर्षानंतरच येतात, कारण की आज बी तसंच झालं होतं आणि 3 महिन्याआधी बी तशीच आग लागली होती. तेव्हा बी कुणी नव्हतं, तेव्हा फक्त एकच नगरसेवक आले होते, ते छाजर साहेब म्हणून होते, ते होते फक्त सोबत. प्रशासनाकडून तुम्ही कशाप्रकारे मदतीची अपेक्षा? आता हे सगळं थोडंफार तरी भेटायला पाहिजे. 5-6 जणांचे जेवढी घरं जाळली आहेत त्यांना एवढंच फक्त. आता काय ते यांच्या घरात तर कोण असं मी कमवणारं कोण नाही, फक्त त्यांचा एक मुलगा आहे तोच कमवतो फक्त. निश्चितच आपण इथं पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती आग लागलेली आहे. मध्यमवर्गीय गरीब अशा असणाऱ्या या लोकांच्या झोपडपट्टीमध्ये आग लागली, मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. प्रशासनाकडून योग्य वेळी जर मदत मिळाली असती आणि विद्युत महामंडळाने जर व्यवस्थित त्यांचं काम केलं असतं, कारण ही जी आग लागली आहे ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे, विद्युत महामंडळाच्या चुकांमुळे लागलेली आहे अशा प्रकारे नागरिकांमधून बोललं जात आहे. तर विद्युत महामंडळाने याकडे कुठेतरी लक्ष द्यावं आणि प्रशासनाने यांना मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी नागरिकांकडून होत आहे. कॅमेरा पर्सन सागर कासासह दीपक पाठक, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.